नमस्कार, स्वरा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदुळाच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बाऊल एवढं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याचाच अर्धा बाऊल मी इथे रवा घालून घेणार आहे. रव्यामुळे डोसा छान असा कुरकुरीत बनतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ज्या तुम्ही कोणत्या भाज्या खात असाल त्या यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल. यामध्ये मी घालून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची. इथे मी कमी तिखट मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तिखट मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यामध्ये तुम्ही गाजर किंवा बीट या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. आता यामध्ये पाणी घालून याचं पातळसं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हा तांदळाच्या पिठाचा डोसा 15 ते 20 मिनिटामध्ये बनून जातो. यासाठी आपल्याला कोणतंही पीठ आंबवायची गरज नाही किंवा फुगतसुद्धा ठेवायची गरज लागत नाही. लगेच मिश्रण बनून लगेच आपल्याला हे डोसे बनवता येतात. तर पहा, हे मिश्रण बनवण्यासाठी मला इथे एकूण 1.5 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही. एवढं पातळ मिश्रण आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. आता लगेचच आपल्याला याचा डोसा बनवायला घ्यायचा आहे. तर पहा, डोसा बनवण्यासाठी तवा मी छान असा गरम करून घेतलेला आहे. आता यावरती पाणी शिंपडवून घ्यायचं आहे आणि तवा हा छान असा कुसून घ्यायचा आहे. आता ज्या ज्या वेळेला आपण हे मिश्रण घालू त्या त्या वेळेला हे असं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण तव्यावरती हे मिश्रण घालतो त्यावेळेला गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. आणि हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता यावरती मी घालून घेणार आहे तेल. अशा पद्धतीने यावरती तेल घालून घ्यायचं आहे. आणि तवा सरकवून सरकवून चांगला हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. गॅसची आग फक्त मधीच लागते, साईडने नाही तर डोसा कच्चाच राहतो. यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तवा सरकवून घ्यायचा आहे आणि डोसा चांगला शेकून घ्यायचा आहे. तर पहा, डोसा छान असा मी शेकून घेतलेला आहे. आता आपण हा परतवून घेऊया, नाहीतर तुम्ही एका साईडने सुद्धा चांगला शेकून काढून घेऊ शकता. जर तुम्हाला दोन्ही साईडने जर शेकवायचं असेल तरीसुद्धा शेकून घेऊ शकता. सर्वात अगोदर याच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या आहे. नंतर हा डोसा हळू असा परतवून घ्यायचा आहे. तर पहा, मी हा डोसा छान असा परतवून घेतलेला आहे. आता त्या साईडने सुद्धा असंच चांगला शेकून घ्यायचा आहे. शेकून घेतलेला आहे. आता हा डोसा आपण काढून घेऊया. पहा, किती मस्त झालेला आहे तांदळाच्या पिठाचा डोसा. तर पहा, इथे आपला मस्त असा तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनून तयार झालेला आहे. मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपींसहित स्वरा किचनमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.